अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील आमखेडा येथील परमपूज्य श्री अशोकजी महाराज यांची काल अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। श्री अशोकजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाची बग्गीत बसवून टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण आमखेडा गावातून अंत्ययात्रा काढण्यात येऊन आमखेडा देवी मंदिराच्या आवारातच त्यांची समाधी स्थापन करण्यात आली। यावेळी महाराजांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तगण पंचक्रोशीतूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आमखेडा गावात दाखल झाले होते। नमस्कार, आता आपण जामनेर तालुक्यातील आमखेडा या गावी आलेलो आहोत। येथे आज परमपूज्य श्री अशोकजी महाराज यांची संपूर्ण ठिकाणी खूप मोठी ख्याती होती। त्यांचं आज येथे दुःखद निधन झालेलं आहे। तर तसं त्यांना संपूर्ण गावास अंतिम दर्शन देण्यात आलेले आहे। तर आता आपल्यासोबत पंचायत समितीचे माजी सभापती आहेत, तर त्यांच्याकडून आपण याबाबतची थोडी माहिती जाणून घेऊयात। आज एकीकडे खूप मोठं दुःखाचा डोंगर या परिसरावर पसरला आहे। गेल्या अनेक वर्षापासून आमखेडा या छोट्याशा गावामध्ये या पावनभूमीत मरियाईच्या मंदिरात 1985 बाबांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली आणि 1985 ह्या आमखेडा नगरी ही पुण्यनगरी म्हणून ओळखल्या जाऊ लागली। कारण 1985 बाबांना जेव्हा इथं दिव्यज्ञानाची प्राप्ती झाली आणि तेव्हापासून बाबांचं वास्तव्य या पावनभूमीमध्ये झालं। मरियाईची कृपा बाबांच्या पाठीशी असल्यामुळे, बाबांना दिव्यदृष्टी असल्यामुळे अनेक जेही भक्त इथं येत होते, ज्या लोकांना अनेक व्याधी असतील, आजार असतील, कौटुंबिक समस्या असतील, त्याचं निराकरण बाबांच्या माध्यमातून मरियाईच्या कृपेने इथे व्हायला लागलं आणि बघता बघता हे तीर्थक्षेत्र म्हणून आज विकसित झालेलं आहे। गेल्या अनेक वर्षामध्ये बाबांचा जो त्याग होता, बाबांचा जो पावनस्पर्श या भूमीला होता, त्या पावनस्पर्शामुळे इथं जोही भक्त आपली मनोकामना घेऊन येत होता, त्याची मनोकामना निश्चितच इथं पूर्ण होत होती। आज आपण सर्वजण पाहतात की असंख्य संख्येने, म्हणजे लाखोच्या संख्येत आज सकाळपासून, काल संध्याकाळपासून, जेव्हापासून लोकांना माहिती पडलं, संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील देखील भक्त अनुयायी इथं बाबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी इथं आले। आणि कालपासून, काल 2 वाजेपासूनच एवढी गर्दी या पावन क्षेत्रामध्ये आहे की सर्वांना बाबांचा हा शेवटचा जो सोहळा आहे, हा समाधी सोहळा सर्वांना पाहायचा होता। आपण सर्वजण पाहतात की आजही किती भाविक इथं मोठ्या उत्साहात बाबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी इथं आलेले आहेत। मित्र हो, इथं अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, नवरात्र असेल, त्याचप्रमाणे महाशिवरात्री असेल, अनेक दर मंगळवार शुक्रवार असेल,
या प्रत्येक दिवशी भक्तांची खूप मोठी मांदियाळी इथं भरत होती. इथं नवरात्र उत्सव असेल, वारकरी संप्रदायाचा सप्ताह असेल, या मोठ्या उत्साहामध्ये या पावनभूमीमध्ये होत होता. आणि हे एक उजाड असं माळरान होतं, परंतु बाबांच्या पावलाचा पावन स्पर्श या माळरानाला झाला आणि हे पावन स्पर्श तीर्थक्षेत्रामध्ये परावर्तित झालं. आज आमच्या गावाचं निश्चितच भाग्य की आमच्या गावामध्ये बाबांच्या या पावन स्पर्शाने आज आमचं गाव तीर्थक्षेत्र झालं. मी देखील याच गावचा रहिवासी आहे. मी अनेक वर्ष सामाजिक सेवा करत असताना बाबांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहिला. मला पहिलं व्यासपीठ बाबांच्या माध्यमातून या मर्यादित संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध झालं. मी कॉलेज जीवनात काम करत असताना कायम मर्यादीच्या या पावनभूमीमध्ये जेही कार्यक्रम व्हायचे, बाबा मला नेहमी पाठीवर हात ठेवून माझ्या पाठीशी उभं राहून नेहमी या कार्यक्रमाचं सगळं नियोजन करण्याची संधी मला देत होते. आणि निश्चितच बाबाच्या या पावन स्पर्शामुळेच माझ्यासारखे अनेक लोक इथं घडले. अनेक असे अनुयायी आहेत जे IPS आहेत, अनेक मोठ्या मोठ्या दर्जाचे अधिकारी आहेत, की ते बाबांच्या समोर आल्यावर त्यांच्या सगळ्या समस्या विसरून जात होते. आजही जोही भक्त या पावनभूमीमध्ये येतो तो त्याचं स्वतःचं सगळं विसरून तो अगदी इथं रममान होऊन इथून एक नवीन संदेश घेऊन जातो. आज सर्वांच्या आपल्या साक्षीनं आज बाबांचा हा अंतिम समाधी सोहळा, आपण सर्व हा जो दिव्य भव्य दिव्य सोहळा आहे, हा भव्य दिव्य सोहळा आज आपला इथं पार पडलेला आहे. पण निश्चितच एक दुःख आहे आम्हाला की आता बाबांचा जरी आशीर्वाद जरी या आमच्या पाठीशी सदैव असला, तरी आज बाबा आमच्यात नाही आहेत. आज बाबांचे अनेक स्वप्न होते, जे स्वप्न अजूनही आम्हाला पुढे पूर्ण भविष्यात पूर्णत्वास न्यावे लागणार आहे. आज जो कायापालट तुम्हाला या परिसराचा दिसतोय, हा निश्चितच बाबांच्या पावन स्पर्शाने झालेला आहे. नाहीतर आमचं हे गाव, आमची ही जी भूमी आहे, ही अतिशय जंगल भागामध्ये असलेली, तालुक्याच्या ठिकाणून लांब असलेली अशी ही भूमी, हिला महत्त्व प्राप्त करून देण्याचं, महाराष्ट्राच्या जगाच्या पटलावर आणण्याचं काम निश्चितच बाबांच्या माध्यमातून झालेलं आहे. आज मर्यादित संस्थांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. आज इथं अनेक लोकांचे जे गरीब आहे, गरजू आहे, त्यांचे विवाह इथं मोफत पार पाडले जातात. बाबांच्या माध्यमातून अनेकांना मदत झालेली आहे. अशा पद्धतीनं आज निश्चितच बाबा आम्हा सर्वांना सोडून आज ते समाधीस्थ झालेले आहेत. आम्हाला वाटतंय की बाबाचा आशीर्वाद या गावावर, या पंचकृषीवर, त्यांच्या सर्व भक्तजनांवर राहणारच आहे. परंतु आज आम्हाला खरंच खूप वाईटही वाटतंय की आज बाबा आमच्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आशीर्वाद रूपाने या सर्व भक्तांच्या पाठीशी बाबा निश्चितच उभे राहतील. मर्यादींची जी कृपादृष्टी त्यांच्यावर आहे, त्या कृपादृष्टींचा देखील, मर्यादीच्या कृपादृष्टीच्या माध्यमातून देखील बाबांची ही दिव्यदृष्टी कायम त्यांच्या भक्तांवर राहणार आहे. इथं बाबांच्या पश्चात देखील या तीर्थक्षेत्राचं काम हे अविरतपणे कसं चालू राहील, यासाठी सर्व अनुयायांनी, भक्तांनी, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या, सर्व धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांना मी आमखेडा ग्रामस्थांच्या वतीनं, आपल्या सर्व पंचक्रोशीच्या वतीनं, तळेगाव, सावरला, सामरोद, आमखेडा, शेळगाव, या सर्व शहापूर सर्व या परिक्षेत्राच्या वतीनं सर्व भक्तांना, अनुयायांना विनंती करणार आहे की बाबांचे जे काही स्वप्न आहेत, बाबांचे जे आपल्याला संदेश आहे, तो देखील आपण अविरतपणे समाजात नेऊया. या तीर्थक्षेत्राचं अजून नावलौकिक कसं राहील, याचं पावित्र्य कायम, जे बाबांनी पावित्र्य ठेवलं, इथं कुठलीच फसवणूक नाही, कुठलाच अंधविश्वास नाही. बाबांच्या जीवनामध्ये बाबांनी कुठलाही अंधविश्वास ठेवला नाही, कुठेही कोणाची फसवणूक केली नाही, कोणाजवळून देणग्या पावत्या वसूल केल्या नाही. अतिशय निस्पृह, निष्कलंक आणि त्यागमूर्ती, त्यागाचं उत्तुंग उदाहरण जर म्हटलं तर आज अशोकजी बाबा आहेत. अशोकजी बाबाच्या माध्यमातून निश्चितच या भागाचा कायापालट झालेला आहे. या पुण्यभूमीला, या आमखेडा क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा निश्चितच बाबांच्याच माध्यमातून या पावनभूमीला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. मी आपल्या सर्व अनुयायांच्या वतीनं बाबांना त्रिवार अभिवादन करतो. बाबा आपल्यातून जरी ही लोकी गेले असतील, परमेश्वरापर्यंत गेले असतील, तरी त्यांचा आशीर्वाद हा निश्चितच आपल्या सर्व भक्तांसाठी आहे, आपल्या सर्व समाजासाठी आहे, आपल्या सर्व पंचक्रोशीसाठी आहे. ही पावनभूमी बाबांच्या आशीर्वादाने कायम पुलकित होईल. आपल्या सर्वांना
इथं जेव जो जो भक्त येईल, जे जे मनोकामना मान्य मागील, ती मनोकामना निश्चितच बाबांच्या माध्यमातून मर्याईच्या आशीर्वादाने निश्चितच पूर्ण होईल। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांनाही विनंती करणार आहे की याही पुढे बाबांचा जो संदेश आहे तो संदेश आपण पुढे घेऊन चालावा। समाजाची सेवा, समाजे येणारा जो क्लेशदायक, ज्याला क्लेश असेल, ज्याला दुःख असेल, ते निवारण या तीर्थक्षेत्रामध्ये बाबांच्या आशीर्वादाने होणार आहे। तरी हे सर्व संदेश आपण सर्वांनी घेऊन बाबांच्या पावन स्मृतीस या समाधीस आपण सगळेजण अभिवादन करण्यासाठी आलेले आहात। मी सर्व भाविकांचं, मी आमखेडा नगरीच्या वतीनं, मर्यायी संस्थांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। आज बाबा सोडून गेल्याचं दुःख जरी असलं तर बाबांचा आशीर्वाद हा आपल्या सर्व बाबा की परमपूज्य अशोकजी महाराज की। आता आपल्या सोबत शेंगोळ्याचे माजी सरपंच आहेत, तर त्यांच्याकडून देखील आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात। आज परमपूज्य अशोकजी महाराज आपल्यातून वैकुंठवासी निघून गेले। त्यांच्या निघून जाण्यानं हा जो परिसर आहे हा आपला संपूर्ण जामनेर तालुका परिसर, संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा बाबांचे जे भक्तगण आहे त्याठी मोठ्या संख्येने सकाळपासून रात्रीपासून इथे उपस्थित आहे। त्याबद्दल आपू भक्तगणांचे आणि महाराजांचे जे कार्य आहे निस्वार्थीपणा, जवळजवळ आज आमच्या सहकार्याने नवल भोनी सांगितलं आहे की ती आज जंगल रान असल्यामुळे जंगल रानामधून जे महाराजांनी जे शून्यातून प्रगती निर्माण केली ते जवळजवळ तीर्थक्षेत्रामध्ये ह्या मर्यादा देवस्थानचं समाविष्ट झालं आहे। त्यानिमित्ताने अशोक महाराज निस्वार्थी व्यक्तिमत्व आणि अशोक परमपूज्य अशोकजी महाराजनी न कोणाला काही फसवलं नाही आणि कोणाजून काही मागणी केली नाही। इथे आम्ही जवळजवळ संपूर्ण भाविक परिवार, संपूर्ण भाविक बंधू, सर्व भक्तगण इथे याचं इथे हमेशा इथे आल्यानंतर एकही भक्तगण असा उपाशीपोटी गेला नाही। बाबांनी सर्वांना म्हणजे जेवण दिलं, जेवण दिल्याशिवाय कोणता जवळजवळ महाराष्ट्राच्या बाहेरचा जरी भक्तगण असला इथे बाबांनी संपूर्ण राहायची खायाची प्यायची व्यवस्था अशी करून दिली होती। आणि जवळजवळ बाबांनी तीर्थक्षेत्र एवढं म्हणजे प्रगती पथावर नेऊन टाकलं आहे की तीर्थक्षेत्रामध्ये ह्या मर्यादा देवस्थानचं नावलौकिक झालं आहे। तरी ह्या बाबांच्या जाण्यानं जो आपला भक्तगण परिवार आहे यांच्यावर तर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे, हे उणीव कधीच भरून निघणार नाही। मी बाबांच्या वतीने आणि सर्व भक्तगणांच्या वतीने महाराजांना आज एवढं भक्तगण रात्रीपासून इथे आज उपस्थित आहे आणि हा दुःखाचा डोंगर संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा महाराजांचे भक्तगण आहे ते सुद्धा इथे उपस्थित झाले। आज जवळजवळ आज बिना अन्नपानाचं सर्व भक्तगण रात्रीपासून इथे आहे, महाराजांचा शोकाकुळ व्यक्त करत आहे। त्यानिमित्त आज आम्हीसुद्धा मी माजी सरपंच असताना आज नव्यानूच काल माझ्या पत्नीची सरपंचपदी निवड झाली तरीसुद्धा आम्ही सर्व दुःख बाजूला सोडून महाराजांच्या दुःखात मी आणि माझी पत्नी सरपंच सो मीनाबाई दिलीप रदा हे महाराजांच्या अंतिम दर्शनासाठी वेळात वेळ काढून आम्ही आधी महाराजांच्या आम्ही भक्तगण असल्यामुळे महाराजांच्या शेवटल्या दर्शनासाठी इथे उपस्थित झालो। तसेच आता आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं की महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील भक्तजण त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। येणाऱ्या भक्तजणांना इथून पुढे देखील महाराजांचं दर्शन घेण्यात यावं यासाठी मंदिराच्या आवारातच त्यांची समाधी बांधण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।